ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र उभं राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला असता तर ते आज उभं राहिलं असतं आणि डॉक्टर उत्तम पाचारणे यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं असं म्हणत ज्येष्ठ चित्रकार आणि कला इतिहासकार सुहास बहुळकर यांनी टीका केलेली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉक्टर उत्तम पाचारणे यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम पाचारणे असताना त्यांनी 2020 सुरुवातीपासून प्रयत्न केले. ललित कला अकादमीतर्फे राज्याला अनेक पत्र पाठवली मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही अशी खंत यावेळी बहुळकर यांनी बोलून दाखवली आहे. अनेक ज्येष्ठ कलावंत तरुण कलावंत हे स्पेशल परवानगी काढून पिंपरी चिंचवडला पोहोचले. ती जागा बघताच इथे ललित कला अकादमीचं रिजनल सेंटर झालंच पाहिजे हे त्यांनी तिथल्या तिथे उत्तमनी पत्र लिहिलं. आम्ही सगळ्यांनी सह्या केला आणि कमिशनरच्या हातात दिला. त्यानंतर पत्र पाठवलं ललित कला अकादमीतर्फे. दिल्लीहून सगळं होतंय पण महाराष्ट्रातलं काही होत नाहीये, प्रतिसाद मिळत नाहीये. आम्ही सगळेजण त्याच्या मागे लागलो होतो, प्रयत्न करत होतो. आजही ते स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.